नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन उदले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या ठिकाणी भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, नकाशा प्रक्षेपण मॅप प्रोजेक्शन या मालिकेतील आजचं आपलं प्रक्षेपण आहे एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, सिंपल कोनिकल प्रोजेक्शन विथ वन स्टँडर्ड पॅरलल. हे प्रक्षेपण कसं तयार करायचं चला समजून घेऊ. एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण तयार करण्यासाठी आपल्याला आधी उदाहरण दिलेलं असतं. या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे प्रमाण, हे प्रमाण आहे एकास 12 कोटी इतकं. एकास 12 कोटी या प्रमाणावर आपल्याला हे प्रक्षेपण तयार करायचं आहे. त्यानंतर प्रक्षेपणातील अक्षांश अंतर दिलं आहे 10 अंश इतकं, तर रेखांश अंतर दिलं आहे 15 अंश इतकं. याचबरोबर या उदाहरणामध्ये आपल्याला प्रमाण अक्षवृत्त दिलेलं आहे, या उदाहरणात ते आहे 40 अंश इतकं. प्रमाण अक्षवृत्त म्हणजे प्रक्षेपीय पृथ्वीवर शंकू तुम्ही ज्या अक्षवृत्तांना स्पर्श करून जातो किंवा ज्या अक्षवृत्तांना स्पर्श करून ठेवलेला असतो ती अक्षवृत्त म्हणजे प्रमाण अक्षवृत्त असतात. आपल्या उदाहरणामध्ये हे प्रमाण अक्षवृत्त आहे 40 अंश उत्तर. याचा अर्थ आपल्या उदाहरणामध्ये जो शंकू आहे, जो शंकू प्रक्षेपीय पृथ्वीवर आपण ठेवलेला आहे तो 40 अंश उत्तर अक्षवृत्ताला स्पर्श करून जातो आहे, म्हणून आपलं प्रमाण अक्षवृत्त आहे 40 अंश. यानंतर अक्षवृत्तीय विस्तार दिला आहे 10 अंश उत्तर ते 70 अंश उत्तर अक्षवृत्त. याचा अर्थ 10 च्या अलीकडे 0 आणि 70 च्या नंतर 80 आणि 90 अंश अक्षवृत्त आपल्याला या प्रक्षेपणामध्ये दाखवायची नाही आहेत. यानंतर रेखावृत्तीय विस्तार दिला आहे 105 अंश पूर्व ते 105 अंश पश्चिम रेखावृत्त. याचा अर्थ 105 पूर्वेला आणि 105 पश्चिमेला इतकंच आपल्याला रेखावृत्त दाखवायची आहेत. 105 नंतर 120 अंश, 135 अंश, 150 अंश ही रेखावृत्त आपण या प्रक्षेपणात दाखवणार नाही आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला जी प्रक्षेपीय पृथ्वी काढायची असते आधारभूत आकृतीसाठी आपल्या, त्या प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या काढण्यासाठीचं हे सूत्र आहे. प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या बरोबर प्रत्यक्ष पृथ्वीची त्रिज्या भागिले दिलेल्या प्रमाणाचा प्रमाणांक. याच सूत्राच्या साह्यानं आपण प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या काढणार आहोत. त्यासाठी प्रत्यक्ष पृथ्वीची त्रिज्या जी 64 कोटी सेंटीमीटर इतकी आहे, ती नेहमी 64 कोटी असते, यामध्ये बदल होत नाही हे आपण सांगितलेलं आहे, ती घेतली आहे. तिला भागिले आपण दिलेल्या प्रमाणाचा प्रमाणांक घ्यायचा आहे. आपल्याला प्रमाण दिलं आहे 112 कोटी इतकं, याचा अर्थ आपला प्रमाणाचा प्रमाणांक होणार आहे 12 कोटी इतका. म्हणजे आता आपलं सूत्र होईल 64 कोटी भागिले 12 कोटी. आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर आपलं उत्तर येईल 5.33 सेंटीमीटर. याचाच अर्थ असा आहे की आपली जी प्रक्षेपीय पृथ्वी आपल्याला काढायची आहे तिची त्रिज्या असणार आहे 5.3 सेंटीमीटर इतकी. हे जे 5.3 सेंटीमीटर अंतर आहे हे अंतर आपण कंपासाच्या साह्यानं पट्टीवर मोजून घेणार आहोत 5.3 सेंटीमीटर. आणि या कंपासाच्या साह्यानं आपण एक वर्तुळ काढणार आहोत. हे वर्तुळ म्हणजेच तुमची प्रक्षेपीय पृथ्वी असणार आहे. आता आपण हे वर्तुळ ज्या केंद्रबिंदूतून काढलेलं आहे त्या केंद्रबिंदूतून या वर्तुळाच्या परिघापर्यंत अशी एक रेषा मारायची आहे की ज्यामुळं या वर्तुळाचे 2 समान भाग होतील. ही अशा पद्धतीनं आपण ही रेषा मारलेली आहे. या रेषेला आपण अ आणि ब असं नाव दिलेलं आहे. ही रेषा म्हणजेच आपलं विषुववृत्त असणार आहे. यानंतर या विषुववृत्तावर किंवा या आडव्या रेषेवर आपण कोनमापक अशा पद्धतीनं आडवा ठेवलेला आहे जुळवून बरोबर. तुमचा जो या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तो या कोनमापकाचा जो लंब आहे 90 अंशाचा त्याच्याशी जुळला गेला असेल. आणि अशा पद्धतीनं जुळवून आपण बरोबर या 90 अंशावर इथे एक कोन करणार आहोत. याच पद्धतीनं कोनमापक उलटा ठेवून पुन्हा आपण खालच्या बाजूला देखील एक खूण करणार आहोत 90 अंशाची. आणि आता या दोन्ही खुणांच्या अनुषंगानं अशा रीतीनं पट्टी ठेवणार आहोत. आणि या पट्टी बरोबर या
वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणार आहे आणि अशी या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी या वर्तुळाच्या परिघांना जोडणारी अशी एक आपण रेषा काढणार आहोत. या रेषेमुळं या वर्तुळाचे चार समान भाग होतील. या रेषेला देखील आपण नाव देऊया हे हा बिंदू जो आहे हा बिंदू म्हणजे आपला उत्तर ध्रुव आहे म्हणून आपण उ असं नाव दिलं आहे. त्यानंतर हा जो बिंदू आहे हा दक्षिण ध्रुव आहे म्हणून आपण द असं नाव दिलेलं आहे. तर हा जो मध्यबिंदू आहे म्हणून आपण याला म असं नाव दिलेलं आहे. यानंतर पुन्हा एकदा कोनमापक आपण या आकृतीवर ठेवणार आहोत. त्याच पद्धतीनं हा विषुववृत्ताला समांतर ठेवलेला आहे. तर 90° लंब जो आहे तो उत्तर दक्षिण ध्रुवाची जी रेषा आहे त्या रेषेत समांतर आहे. अशा पद्धतीनं हे कोनमापक ठेवल्यानंतर आता आपल्याला जे प्रमाण अक्षवृत्त आहे हे प्रमाण अक्षवृत्त आहे 40° उत्तर म्हणजे उत्तर गोलार्धात आपल्याला 40° एक खूण करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने एक 40° खूण करून घेतली आणि ही प्रमाण अक्षवृत्ताची खूण आहे. जशी आपण या बाजूला खूण करून घेतली आहे तशीच इकडून देखील 40° इथं एक आपण खूण करून घे अशा पद्धतीनं आपण या दोन्ही खुणा करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ही जी खूण आहे आपण प्रमाण अक्षवृत्ताची केली आहे 40°. या खुणेच्या साह्यानं आपण वर्तुळाच्या परिघापासून वर्तुळाच्या मध्यबिंदूपर्यंत अशी एक रेष काढणार आहोत. हा आपला 40° कोन होईल आणि हे आपलं प्रमाण अक्षवृत्त आहे. हे प्रमाण अक्षवृत्त होईल. आपण या बाजूला देखील एक खूण केली आहे 40°. ती देखील अशा पद्धतीनं आपण त्या खुणेच्या अनुषंगानं पट्टी ठेवली आहे आणि या बाजूला आता पूर्ण रेष न मारता ही खूण फक्त आपल्याला इथं परिघावर घ्यायची आहे. एवढंच इथं करायचं आहे. इथं पूर्ण रेष मारायची नाही आहे. ही जी 40° खूण होती ती आपण आता परिघावर घेतलेली आहे. यानंतर ही जी परिघावर घेतलेली खूण आहे या खुणेपासून हा जो प्रमाण अक्षवृत्ताचा आपला वरचा कोण आहे इथंपर्यंत एक समान रेषा काढायची आहे. ही रेषा जी आहे ही रेषा म्हणजेच आपल्या विषुववृत्ताला समांतर रेषा असणार आहे. या रेषेला देखील आपण क आणि ड असं नाव देणार आहे. तर ही मध्यभागी जिथं ह्या उत्तर दक्षिण रेषेला छेदते तिथं आपण फ असं नाव दिलेलं आहे. आता कंपासाच्या साह्यानं फ आणि ड हे जे अंतर आहे हे अंतर आपण कंपासात घेणार आहोत. एक लक्षात घ्या फ आणि ड हे अंतर आपण कंपासात घेतलं आहे. आपला हे जे कंपासाचं टोक आहे हे फवरच आहे आणि हे फवर हे फ ड अंतर घेऊन ड पासून पुन्हा क पर्यंत एक अशा पद्धतीनं वर्तुळ काढणार आहोत की जो वर्तुळाचा चाप जो आहे तो चाप अशा पद्धतीनं दिसेल. यानंतर बरोबर उत्तर दक्षिण ही जी रेषा आहे या रेषेला पुन्हा एकदा समांतर आपण पट्टी या ठेवलेली आहे आणि ह्या उत्तर ध्रुवाच्या बिंदूपासून वरती जी आपण आता आर्क काढलेली आहे हा जो चाप मारलेला आहे ह्या चापापर्यंत ही रेषा आपल्याला वाढवून घ्यायची आहे. ही आपण या पद्धतीनं वाढवून घेतलेली आहे आणि हा जो वरचा बिंदू आपल्याला मिळतो तो बिंदू म्हणजे आपला ई बिंदू असं त्याला नाव दिलं आहे. हा बिंदू म्हणजेच आपल्या शंकूचा शिरोबिंदू असणार आहे. आपण प्रक्षेपीय पृथ्वीवर जो शंकू ठेवतो हा शंकूचा तो शिरोबिंदू असणार आहे. नंतर मग आता ई आणि ड हे दोन बिंदू आपल्याला मिळाले आहेत. हे दोन बिंदू पट्टीने आपण सरळ रेषेत जोडून घेणार आहोत. हे या पद्धतीने आपण हे जोडून घेतलेले आहेत. आता पुन्हा एकदा आपल्याला इथं कोनमापक ठेवायचं आहे. आता कोनमापक आपण क आणि ड या रेषेला जुळवून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या आता आपली ही कड जी रेषा आहे या कड रेषेला आपण अशा पद्धतीनं कोनमापक जुळवलं आहे. पुन्हा ई ऊ प हा जो बिंदू आहे हा बिंदू या कोनमापकाच्या 90° लंबावर येईल आणि आता आपल्याला जे रेखावृत्ती अंतर दिलं आहे आपल्या उदाहरणामध्ये रेखावृत्ती अंतर आहे 15° इतकं. हे 15° अंतर आपल्याला या कोनमापकावर घ्यायचं आहे आणि 15° एक खूण करून घ्यायची आहे. ही आपली 15° खूण होईल. यानंतर पट्टीच्या साह्यानं ह्या हा जो आपण अर्ध गोलाकार चाप मारला आहे त्या चापाच्या परिघापासून आपल्याला फ बिंदूपर्यंत
ही रेषा जोडून घ्यायची आहे. ही जी 15 अंशाची खूण केली आहे त्या खुणेच्या अनुषंगानं ही अशा पद्धतीनं आपण ही रेषा जोडून घेणार आहोत. ही रेषा जोडून घेतल्यानंतर इथं आपण तिला ई असं नाव दिलं आहे वरच्या बाजूला. तर हा जो कोण आहे हा कोण आपला 15 अंशाचा असणार आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण आता विषुववृत्तावर कोनमापक ठेवणार आहोत. या पद्धतीने आपण कोनमापक ठेवलेला आहे आणि इथं आपल्याला आता जे अक्षांश अंतर दिलं आहे 10 अंश ते 10 अंश घ्यायचं आहे ते या बाजूला घेऊया आपण. हे जे अंतर आहे 10 अंश या अनुषंगाने इथं आपण 10 अंशाचं चाप मारलेलं आहे. यानंतर ही या रेषेच्या अनुषंगानं या खुणेच्या अनुषंगानं देखील आपण आता या वर्तुळाच्या परिघापासून वर्तुळाच्या मध्यबिंदूपर्यंत एक रेषा काढणार आहोत. ही रेषा म्हणजेच आपलं अक्षवृत्तीय अंतर आहे जे 10 अंश हा जो कोण आहे तो 10 अंशाचा असेल. इथं देखील आपण ग असं नाव देऊ या रेषेला. आणि अशा रीतीनं तुमची ही आधारभूत आकृती तयार होईल. एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपणासाठीची जी आधारभूत आकृती आहे ती आता आपल्याकडे तयार झालेली आहे आणि याच आकृतीवरून आपण आपलं प्रक्षेपण तयार करणार आहोत. आता कागदावर एक उभी रेष मारायची आहे. या उभ्या रेषेवर वरच्या बाजूला इथे एक आपण अशी खूण केली आहे आणि या खुणेला आपण ई असं नाव दिलं आहे. हा ई बिंदू आपण एका रेषेवर घेतलेला आहे ऑलरेडी. यानंतर आता आपण आधारभूत आकृतीवर जाणार आहोत आणि आधारभूत आकृतीवर ई आणि ड हे जे अंतर आहे आता एक लक्षात घ्या. हे ई ड ही ई आणि ड ही शंकूची एक बाजू आहे आणि ई आणि क ही शंकूची दुसरी बाजू असणार आहे आणि या प्रक्षेपीय पृथ्वीवर या अशा पद्धतीनं हा शंकू ठेवलेला आहे जो दोन्ही बाजूला 40 अंश जे आहे त्या 40 अंशांना स्पर्शून जातोय आणि म्हणून आपण 40 अंश प्रमाण अक्षवृत्त घेतलं आहे. या शंकूची ही जी बाजू आहे हे जे अंतर आहे ई आणि ड हे अंतर आता आपल्याला कंपासात घ्यायचं आहे आणि हे अंतर म्हणजेच आपलं प्रमाण अक्षवृत्ताचं अंतर आहे लक्षात घ्या. हे आता आपण कंपासाच्या सहाय्यानं घेतलेलं आहे. आता आपण कागदावर जिथं ई बिंदू निश्चित केला आहे तिथं कंपासाचं एक टोक आणि पेन्सिलीचं हे टोक इथं या ठिकाणी येईल. या ठिकाणी आपण एक चाप मारून घेऊ म्हणजे हा चाप म्हणजे आपला प्रमाण अक्षवृत्ताचा चाप आहे आणि इथंच असाच कंपास ठेवून या चापाच्या अनुषंगाने एक आपण अर्धवर्तुळ काढून घेणार आहोत. या पद्धतीनं आपण हे अर्धवर्तुळ काढून घेतलेलं आहे आणि हे म्हणजेच आपलं प्रमाण अक्षवृत्त आहे. यानंतर आता आपल्याला हे जे अक्षवृत्ताचं अंतर आहे 10 अंशाचं हे 10 अंशाचं अंतर कंपासामध्ये घ्यायचं आहे आणि हे कंपासाच्या अंतरानं आपल्याला अक्षवृत्तांच्या खुणा करायच्या आहेत. हे बघा अ ग अंतर हे अ ग अंतर म्हणजेच आपलं अक्षवृत्त अंतर आहे. हे आपण कंपासात घेतलेलं आहे. आता या आकृतीवर जिथं आपण हे प्रमाण अक्षवृत्त काढलंय जे 40 अंशाचं आहे या 40 अंशाच्या प्रमाण अक्षवृत्तावर अशा पद्धतीनं कंपास ठेवणार आहे. बरोबर कंपासाचं टोक हे या 40 अंशाच्या प्रमाण अक्षवृत्तावर असेल आणि वरच्या बाजूला हे पेन्सिलीचं टोक असेल आणि इथं एक आपण चाप मारणार आहे. हा चाप म्हणजे आपला 50 अंशाचा असेल. त्यानंतर पुढचा 60 अंशाचा आणि त्याच्या पुढचा हा 70 अंशाचा अशा पद्धतीनं आपल्याला हे 50, 60, 70 अंशाचे 3 चाप मारून घेतलेले आहेत. 70 का तर आपला अक्षवृत्तीय विस्तार 70 अंश उत्तरपर्यंतच आहे म्हणून आपण उत्तरेला 70 पर्यंत चाप मारलेला आहे. पुन्हा खाली 40 अंशाच्या खाली नंतर पुन्हा ह्या 30 अंशाचा एक चाप मारायचा आहे. त्यानंतर हा आपला 20 अंशाचा असेल आणि हा तिसरा जो असेल तो 10 अंशाचा असेल. अक्षवृत्त 10 अंश ते 70 अंश ह्या पद्धतीनंच आपल्याला विस्तार दाखवायचा आहे. एवढ्याच खुणा आत्ता केलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुन्हा आधारभूत आकृतीवर जाणार आहोत आणि आता आधारभूत आकृतीवर जे रेखांश अंतर आहे हे रेखांश अंतर आहे 15 अंश इतकं जे आपण 15 अंश इथं घेतलेलं आहे. इथं ई आणि ड हे जे अंतर आहे हे अंतर आता आपल्याला कंपासामध्ये घ्यायचं आहे आणि हे अंतर म्हणजेच ई ड ई हे अंतर म्हणजेच आपलं रेखावृत्त अंतर असणार आहे आणि या सहाय्यानं आपल्याला रेखावृत्ताच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. पुन्हा आपण आपल्या या आकृतीवर आलेलो आहोत. आता इथं हे जे प्रमाण अक्षवृत्त आहे
या प्रमाणाक्षवृत्तावर इथून आता ही जी आपण रेषा मारली आहे इथं कंपास ठेवला आणि हे जे अंतर घेतलेलं आहे आपण आता ड ई अंतर या अंतरानं चाप मारत जाणार आहोत. म्हणजे हे जे असणार आहे 15 अंशाचं असणार आहे, त्यानंतर हे 30 अंशाचं असणार आहे, त्यानंतर हे 45, त्यानंतर हा जो असणार आहे 60 अंशाचा असणार आहे, त्यानंतर 75 अंशासाठी एक चाप मारायचा आहे, 90 अंशासाठी एक चाप मारायचा आहे आणि 105 अंशासाठी एक चाप मारायचा आहे. हे अशा पद्धतीनं आपण हे चाप मारून घेतलेलं आहे. 105 अंश पूर्व आणि 105 अंश पश्चिम असंच आपला विस्तार आहे, त्यामुळे पश्चिमेला आपण 105 अंशापर्यंतच खुणा करून घेतल्यात. तशाच याच अंतरानं पूर्वेला देखील असं 15, त्यानंतर 30, त्यानंतर हा 45, त्यानंतर 60, त्यानंतर 75, 90 आणि 105 अशा पद्धतीने आपण या देखील खुणा करून घेतलेल्या आहेत. आता कंपासामध्ये ई आणि ही जी आपली पहिली 10 अंशाची खूण आहे इतकं अंतर आपण घेतलेलं आहे आणि इतकं अंतर घेऊन या अंतराच्या सहाय्यानं बरोबर या चाप जो आहे त्या चापातून एक अर्धवर्तुळ काढले आहे. अशाच पद्धतीनं ईपासून पुढचा जो आहे हा जो चाप आहे 20 अंशाचा असेल, तिथून एक आपण वर्तुळ काढलेला आहे. त्याच पद्धतीनं हा 30 अंशाचं अंतर घेऊन हे अंतर घेऊन पुन्हा 30 अंशाचा चाप काढलेला आहे. 40 अंशाचा आपण ऑलरेडी काढलेला आहे जे प्रमाण अक्षवृत्त आहे. त्यानंतर हा 50 अंशासाठी एक चाप काढायचा आहे, त्यानंतर या 60 अंशासाठी अशा पद्धतीनं एक चाप काढायचा आहे आणि या 70 अंशासाठी एक चाप काढायचा आहे. अशा पद्धतीनं आपण ही सगळी अक्षवृत्त काढून घेतलेली आहेत. 10 अंशापासून 70 अंशापर्यंतची अक्षवृत्त आपण काढून घेतलेली आहेत. यानंतर आता कंपासा पट्टीमध्ये पट्टीच्या सहाय्यानं ह्या ज्या रेखावृत्ताच्या खुणा मारलेल्या आहेत आपण या खुणा आपण या अक्षवृत्तावर जोडून घेणार आहोत. जोडून घेत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण पट्टी ही ई बिंदू आणि ही रेषा या दोन्ही रेषा एकत्र आल्या पाहिजेत, एकाच रेषेवर असल्या पाहिजेत. ई बिंदूपासून रेषेला सुरुवात होईल आणि ती या जी आपण रेखावृत्ताची प्रमाण अक्षवृत्तावर खूण केली आहे या हिला छेदून आपल्याला 10 अंशापर्यंत काढायची आहे. फक्त ती ई बिंदूपासून न जोडता या 70 अंशाच्या अक्षवृत्तापर्यंतच काढायची आहे. म्हणजे ही अशा पद्धतीने येईल, पण पट्टी मात्र ही ई बिंदूपासून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक अक्षवृत्तावर जे रेखावृत्ताच्या ज्या खुणा मारल्यात त्या खुणा या पद्धतीनंच जोडून घ्यायच्या आहेत. आणि या पद्धतीनं जोडून घेतल्यानंतर आपल्या ही जी आकृती आहे ही अशा पद्धतीनं दिसणार आहे. अशा पद्धतीनं आपली आकृती तयार झाल्यानंतर आपल्याला नको असलेला भाग आपण खोडून टाकलेला आहे. आता या आकृतीत जे अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत यांना आपण किमती देणार आहोत. उदाहरणार्थ हे जे अक्षवृत्त आहे आपण जे लाल रंगाने दाखवलं हे आपलं प्रमाण अक्षवृत्त आहे, ते 40 अंशाचं अक्षवृत्त आहे. त्यानंतर वरच्या बाजूला हे जे अक्षवृत्त आहे हे 50 अंशाचं अक्षवृत्त आहे, त्यानंतर हे आहे 60 अंशाचं अक्षवृत्त आणि हे जे आतील सर्वात आतील अक्षवृत्त आहे हे असणार आहे आपलं 70 अंशाचं अक्षवृत्त. त्याचबरोबर 40 नंतरची जी खाली जी अक्षवृत्त आहेत हे जे अक्षवृत्त असणार आहे हे 30 अंशाचं अक्षवृत्त असणार आहे, त्यानंतर हे 20 अंशाचं असणार आहे आणि हे सगळ्यात बाहेरील जे अक्षवृत्त आहे हे असणार आहे 10 अंशाचं. अक्षवृत्ताप्रमाणेच आपण रेखावृत्तांना देखील आता किमती देणार आहोत. ही जी ई रेषा काढली आपण बरोबर मध्यभागी, हे ई रेषेतून आलेलं जे रेखावृत्त आहे हे आपलं 0 अंश रेखावृत्त आहे. त्यानंतर आपण पश्चिमेला 15 अंश, 30 अंश, त्यानंतर 45 अंश, त्यानंतर हे जे आहे हे 60 अंशाचं अक्षवृत्त असणार आहे, त्यानंतर हे 75 अंश, त्यानंतर हे 90 अंश आणि हे 105 अंश. अशा पद्धतीनं पश्चिमेला 0 ते 105 अंश आपण रेखावृत्त काढलेली आहेत. पूर्व ते पश्चिम 105 अंशच आपल्याला विस्तार आहे, त्यामुळे आपण 105 अंशापर्यंतच काढलेले आहेत. जसे पश्चिमेला आपण 105 अंशापर्यंत काढली तसे आपण
पूर्वेला देखील ही 105 अंशापर्यंत या किमती देणार आहोत, 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 105 अंश. यानंतर या प्रक्षेपणाच्या दिशा दाखवून सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही जी आहे ही पूर्व दिशा असणार आहे, म्हणजे हे शून्यपासून या बाजूला 105 अंशापर्यंत पूर्व असणार आहे. तर या शून्यपासून ही जी डाव्या बाजूची आहे ही डाव्या बाजूची पश्चिम दिशा असणार आहे. आणि अशा रीतीनं हे आपलं एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण तयार झालेलं आहे. हे जे एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण तयार झालेलं आहे हे निश्चित आपल्याला समजलं असेल अशी आशा करतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.